परतवाडा शहरातून ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की पेन्शनपुरेचा हा इकडचा बॅकसाईडचा भाग आहे, घोरपुळेचं हे दोन मजली घर पडलाय गेल्या ह्याच्यात. सध्या बचाव आणि शोधपथक या ठिकाणी आलं असून याच्यात काही जण दबले असल्याची शक्यता आहे. एक गुडे आहे इतकं कन्फर्म आहे, पण या तीन चार जण जे जखमी आहेत ते दवाखान्यात हलवलं असून जिल्हा शोध पथक याशिवाय नगर परिषद अचलपूरचे सर्व कर्मचारी, परतवाडा पोलीस स्टेशनचे संपूर्ण कर्मचारी, इकडच्या बाजूने जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी आहे. रात्री 2:30 सुमारास ही घटना झाली असून इतक्या टायमात जो कोणाला मदत होतो सध्या शोध आणि बचाव पथक असून हे घटना जो पेन्शनपुऱ्याचा भाग आहे नाल्याकाठचा काळ्याच्या घराजवळ हे घोरपुळ्याचं घर असल्याची प्राथमिक माहिती येत असून यात आता शोध आणि बचाव पथक चालू आहे. सध्या जेसीबी आली आहे, इकडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कर्मचारी सुद्धा आले असून आता हे नेमकी काय घटना आहे आपण अजून माहिती करून घेऊ. सध्या शोध आणि बचाव जे मोहीम आहे राबवण्यात येत आहे. तिकडच्या बाजूने पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात लोक आहेत. इकडच्या बाजूने पोलीस यंत्रणेने रस्ता सध्या बंद करून ठेवला आहे. तहसीलदार साहेब जे आहेत गडगड साहेब घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफची टीम या ठिकाणी आली आहे. यात किती जणांचे मृतदेह आहेत हे अजून नक्की नसलं तरी सकाळी झालेल्या या घटनेच्या ना परतवाडा शहरात एकदम खळबळून गेली. सारे जण या ठिकाणी पाहत असतात. शोध पथक जे शोध मोहीम आहे हे राबवणं चालू असून यात नेमकी किती कॅज्युलिटी आहे हे अजूनही महत्वाचं आहे. पण हे कॅज्युलिटी 100% आहे इतकं नक्की आपण घरात पेन्शन कोणी मृत काय होतं काय तर त्याच्यानं या गोष्टीची अजून पुरेपूर माहिती नाही. आता एकदम सकाळचा टाईम आहे म्हणजे मध्येच तर आज इतका उशीर झाला म्हणाल की हरकत नाही. 7 वाजता ही घटना 7 वाजता माहिती राहिली आहे. हे सकाळी 2:30 सुमारास घटना झाली आहे. 3-4 जण गंभीर जखमी असून ते दवाखान्यात हलवलं आहे. पण अजूनही यात अंधार काय आहे याच्यासाठी सध्या संपूर्ण एनडीआरएफची टीम जी आहे ना हे घटनास्थळी आली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे इथं सध्या पोलीस प्रशासनाने तिकडच्या बाजूचा रस्ता आहे की नाही हा रस्ता बंद केला असून म्हणजे तालुका दंडाधिकारी गळकर साहेब तुम्हाला जेसीबी जी आहे ना जेसीबीच्या त्या ठिकाणी तुम्हाला उभे दिसत असतील इथं आहेत. आता लवकरच यात नेमकं काय माहीत होते काय माहीत सकाळी झालेल्या घटनेनं परतवाडा शहरात मोठी खळबळ माजली असून आज काय कॅज्युलिटी आहे काय माहीत नाही. इकडच्या बाजूने तुम्ही जर पाहत असाल तर प्रशासनाचे कर्मचारी वगैरे उभे आहेत. पण तिकडे जर तुम्ही पाहत असाल तर एनडीआरएफच्या ज्या गाड्या आहेत नगर परिषदच्या गाड्या आहेत ह्या संपूर्ण थांबल्या आहेत. रवीनगरातली सध्या दृश्य तुम्हाला पाहायला भेटत आहे. जे जिल्हा शोध आणि बचाव पथकची जी गाडी आहे ते सुद्धा या ठिकाणी आली असून आणि याशिवाय नगर परिषदच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत.